सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर काय आलो होतो गावी आणि 4-5 दिवस झाले गावी येऊन, आणि आज जायचं रिटर्न पुन्हा मुंबईला, कारण की आता या कॉलेज पण चालू झालं असेल आणि मग जावं लागेल रिटर्न, आणि एक्झाम पण आहे. तर त्यासाठी आपण जावलो पुन्हा मुंबईला, आणि आजचा ब्लॉग होणार आहे आपला ट्रॅव्हलिंगचा, म्हणजे कोकण ते मुंबई हा आपला प्रवास होणार आहे. तर आपला ब्लॉग नेहमीप्रमाणे लास्टपर्यंत बघा, आणि नवीन असाल त्याने सबस्क्राईब करा, आता आलोय मी सड्यावर, बघू शकता हा सडा, आणि ही आहे विहीर, बघा ही विहीर आहे, आणि इथं आलो मी पाणी सोडायला, आणि इकडे बघा शेती बी ते लावले होते. पावसाला येण्यात यायला होत नाही, कारण की इथे गावी सुट्टी बिट्टी नसते कॉलेजला, म्हणून येऊ शकत नाही. नाहीतर तुम्हाला इकडले व्हिडिओ दाखवले असते मस्तपैकी शेतातले व्हिडिओ, आणि खूप भारी वाटतं. आता बघा हे उन्हाळ्यातलं आहे, पण जेव्हा पावसाला असतो ना पूर्ण इथे हिरवंगार असतं, आणि बस खूप भारी वाटतं इकडे पाऊस आणि हिरवंगार मस्तपैकी. आणि इकडे घर आहे सड्यावर पाहू शकता, आणि खूप भारी वाटतं इकडे आलं. तर फायनली मित्रांनो आलो आता रत्नागिरी स्टेशनला, आणि ट्रेन आपली थोड्या वेळात येईल, बघूया किती वेळ लागतो ते. तर मित्रांनो आलो आता फायनली रत्नागिरी स्टेशनला, बघू शकता, आणि आता आपल्याला जायचं आहे तिकीट काढायला. तिकीट काढून झाल्यावर आपण जाणार प्लॅटफॉर्मला, तर चला मग आता तिकीट काढूया आणि प्लॅटफॉर्मला जाऊया डायरेक्ट. तर फायनली मित्रांनो तिकीट काढली आणि आलो प्लॅटफॉर्मला, आणि प्लॅटफॉर्मला गर्दी खूप कमी होती बघू शकता. त्यानंतर थोड्या वेळानं आली आपली नेत्रावती एक्सप्रेस, ही ट्रेन सकाळची 7:30 होती पण आली 9:30, बघू शकता किती लेट आहे ट्रेन. तसेच आपली ट्रेन पण लेट आहे, तर आपण वेट करूया. तर फायनली मित्रांनो तब्बल 2 तासानंतर ट्रेनची अनाउन्समेंट झाली, आणि आपली ट्रेन येणार होती थोड्याच वेळात, आणि समोर बघू शकता किती गर्दी आहे ती, एवढी गर्दी झाली कारण की ट्रेन लेट आहे म्हणून, नाहीतर एवढी गर्दी भेटली नसती आपल्याला. तर चला मग ट्रेनची वेट करूया, आणि आपली ट्रेन आली मग बसूया, आणि आपला प्रवास सुरू करूया. चला मग. Thank you.
आलो आता पनवेलला, तब्बल 3-2 तास ट्रेन लेट होती, त्याच्यामध्ये वाजले 3. आता आपलं पुढचं स्टॉप असेल वसई. तर चला मग प्रवास आपला कंटिन्यू, बघत राहा. फायनली आलो आहे मी आता वसईला आणि तब्बल 2 तास लेट आणि वाजले आता 5:30 आणि आलो आता मी वसईला आणि आपल्या मुंबई लोकलचे पण दर्शन झाले. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी एवढंच, बाय.